जुन्नर तालुक्यात कोरोनाचा रुग्ण आढळला असून बेल्ले ग्रामपंचायतच्या वतीनं यापूर्वी संपूर्ण गावात निर्जंतुकीकरणाची फवारणी करण्यात आली होती, परंतु जुन्नर, नारायणगाव, ओतूर, राजुरी ही गावं पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवरती बेल्लेगावचे सरपंच राजाभाव गुंजाळ यांनी तात्काळ मीटिंग बोलावून दिनांक 1 एप्रिल ते 4 एप्रिल पर्यंत पूर्णपणे गाव बंद करण्याचा निर्णय घेतला. किराणा माल व भाजीपाला होम डिलिव्हरीने मिळेल, कुणीही गावात फिरू नये. हे संकट फार मोठं आहे, याला गांभीर्याने घ्यावं असं सरपंच राजाभाऊ गुंजाळ यांनी जनतेला आवाहन केलं आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आयवन न्यूजचे कार्यकारी संपादक गणेश चोरे यांनी. बेल्ले ग्रामस्थ आणि बेल्ले पोलीस स्टेशनचा स्टाफ, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी तसेच तलाठी कर्मचारी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी बैठक झाली. आणि हा जो करोना नावाचा जो अत्यंत घातक असा जो विषाणू आहे, या संदर्भात चर्चा होऊन का ज्याला वाढीपासून आपण रोखण्यास आज असमर्थ ठरतोय, परंतु तेच समर्थ किंवा त्याला रोखण्यासाठी आज आम्ही सर्वजण गावातील मंडळी सगळे एकत्र येऊन आज पुढल्या 4 दिवसात मग 1 तारखेपासून तर 4 तारखेपर्यंत गाव हे संपूर्णपणे काटेकोरपणे बंद करण्यात येईल असा या सर्वांच्या विचाराने हा ठराव झाला आहे. त्यामध्ये इकडे मेडिकल डॉक्टर्स हे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित होते. यांच्या सर्वांच्या विचाराने हा निर्णय होऊन पुढले 4 दिवस संपूर्ण गाव बंद होईल. तर त्यामधून अत्यावश्यक सेवा म्हणजे दूध असेल, भाजीपाला असेल किंवा किराणा माल असेल तो होम डिलिव्हरी म्हणजे त्यांनी त्या दुकानदाराला फोन करून सांगणे व आपल्याला आठवड्याचा बाजार एकाच टायमाला, नाहीतर रोज कुणीतरी उठायचं फोन करायचं मला तंबाखूची पुडी पाहिजे, मला गुळ पाहिजे किंवा मला शेंगदाणे पाहिजे असा अघटित प्रकार काय लोकांनी करू नये. सर्वांनी आपला जो किराणा माझा बाजारचा एक लिस्ट त्याच्याकडे फोनवरती कळवावी, 2 तासांनी त्याच्या घरी त्याची होम डिलिव्हरी किराणा मालाचं दुकान असेल किंवा मेडिकलमध्ये मेडिकलला टाइम देऊ शकतो ना, दिवसभर 4 मेडिकल आहे ना, 7 मेडिकल आपल्या प्रमुख गावात आहेत, त्यामध्ये 1 दिवस 10 ते 2 या वेळेमध्येच चालू राहतील. पण त्यासाठी डॉक्टरांची चिठ्ठी असल्याशिवाय कुठलंही औषध आपल्याला त्या ठिकाणी मिळलं जाणार नाही याची सगळं नागरिकांनी नोंद घ्यायची. आणि उद्या 8 वाजल्यापासून तर 4 तारखेच्या संध्याकाळी 8 वाजेपर्यंत सर्वांनी कडकडीत बंद पाळा. बंद हा आपण आपल्यासाठी पाळतोय. एखाद्या घरामध्ये जर करोना घुसला तर त्याची काय परिस्थिती वाईट होईल हे त्या माणसाला समजतंय. आज राजुऱ्यासारख्या ठिकाणी निसा संशयित वाटला तर अख्खं गाव हादरलं होतं. तर उद्या ती परिस्थिती आपल्या गाव येऊ नये म्हणून सर्व ग्रामस्थांनी पोलीस स्टाफ असेल, ग्रामपंचायत कर्मचारी असेल, तलाठी कार्यालय असेल, यांचे जे कर्मचारी फिरतात ते स्वतःच्या जीवावरती जीव धोक्यात घालून आपल्यासाठी फिरतात. आपण सर्व ग्रामस्थांनी त्यांना सहकार्य करावे अशी विनंती करतो. बेल्लेगावच्या 4 बाजूचे रस्ते आहेत ते आपले गेट लावून बंद करण्यात येतील. आपल्या कुठल्याही पाहुणी मंडळी जर असेल, बाहेरून आलेली असेल, त्यांनी नोंद केली नसेल तर त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये येऊन भाऊ मी बाहेरून आलोय, मी नगरहून आलोय, पुण्याहून आलोय, मुंबईहून आलोय याची नोंद करावी. अन्यथा चौकशीमध्ये कधी कोणी सापडलं तो आला होता परंतु त्याची नोंद केली नाही तर त्याच्यासुद्धा पोलीस डिपार्टमेंटकडून कडक कारवाई केली जाईल. का विना कायद्याचं उल्लंघन केलं तर आपण उद्यापासून 4 दिवस कुठल्याही प्रकारे रस्त्यावरती येऊ नये अशी पोलीस स्टाफ, ग्रामपंचायत बेल्ले यांच्या वतीने आपल्याला विनंती करायची आहे. आणि विनाकारण कुणी फिरू नये. हा वाट्यवादा संध्याकाळी मी तिकडे बसलो तर हे मी कुणी करू नये. तिथे कुणाही कुणाचा बोरगाड कोणाचा कुणी पाहिले जाणार नाही याची आपण सर्व ग्रामस्थांनी नोंद घ्यायची.